हे बघा कसा कोलंबीचा रस्ता झणझणीत अगदी मस्त. नमस्कार, आज मी तुम्हाला कोलंबी रस्ता करून दाखवणार अगदी झणझणीत आणि आमच्या कोकणातला जसं आम्ही जसं बनवतो तसंच करून दाखवणार आहे. म्हणजे कसं कोलंबी जर कमी असेल ना तर असं बटाटा टोमॅटो टाकून एकच झणझणीत असा रस्ता बनवायचा. मी तुम्हाला थाळी पण करून दाखवली आहे, कोलंबी थाळी पण करून दाखवली आहे, ती पण बघा तुम्ही. आणि हा कोलंबीचा रस्ता पण करून दाखवणार आहे, त्यासाठी साहित्य बघा. हे वाटण्यासाठी आहे एवढं बघा. हे दोन कांदे घेतलेत आहेत असे बारीक कापून. हे सुकं खोबरं आहे हे बघा, असं किसून घेतलंय बघा. आणि एक मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे, ही लसूण घेतली आहे 10-1 पाकलं आहे बघा. आणि कोथिंबीर, हे वाटण, ह्याचं आपल्याला हे भाजून वाटण करायचं आहे. दाखवते तुम्हाला, फोडणीसाठी आपल्याला ही लसूण घेतली आहे चेचून, हळद, गरम मसाला, लाल मसाला, बटाटो, टॉमॅटो. आणि टॉमॅटो आहे ना, मग एकच कोकम घेतलं आहे बघा. आणि कोलंबी बघा, ही साफ करून ह्याचे दोरे काढायचे हे बघा, असे ते दोरे काढायचे आणि साफ करून अगदी 2-3 वेळा अगदी धुवून घ्यायची स्वच्छ. पाणी, मीठ आणि तेल, एवढंच साहित्य आहे. आणि बटाट्याचं तुम्हाला सांगते, हे बघा अशी मी बटाटी ना उभी कापून घेतलीत आहेत. तुम्ही ह्याचे 2-2 तुकडे केलात ना तरी पण चालेल. हा टोमॅटो पण असे उभे कापून घेतलेत आहेत, हे बघा दिसतात पण चांगले, दिसतात पण चांगले. आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे. हा कधी पण कांद्याच्या आधी खोबरं भाजायचं आपण, कारण कसं माहितीये कांदा भाजला की कढई पण जरा लाल होऊन जाते म्हणून. आणि त्यात सुकं खोबरं पण लय भाजतं आणि करपत, म्हणून कढई पण मग लाल होते जास्त. आधी खोबरं भाजून घ्यायचं, गॅस कमी जास्त करून खोबरं मस्त खरपूस भाजायचं. आपल्या कोलंबीच्या अंदाजानुसार वाटप काढायचं आपण, हे वाटण काढायचं. आपली कोलंबी किती आहे, किती माणसांसाठी आपल्याला करायचं आहे, तसं आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण हे जास्त करायचं. काय हवे, हे बघा असं भाजायचं. हा आता आपल्याला हा कांदा, हे बघा कांदा आणि लसूण आणि जरासं आपल्याला हे तेल टाकायचं आहे ह्याच्यात भाजताना, म्हणजे कसं लवकर भाजतो मग कांदा. असं थोडं तेल टाकायचं आणि हा कांदा जरा आपल्याला लाल करून घ्यायचा भाजून. हे बघा असा कांदा आपला हा असा भाजून घ्यायचा आहे. हे बघा कसा भाजलाय बघा, जास्त करपटवायचा पण नाही हा, जास्त करपटवला ना की कडू पण होऊ शकतं हा रस्सा आपला, म्हणून काळा पण दिसेल, काळा पण दिसेल म्हणून. असं आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा. हे बघा कांदा असा थंड करून घ्यायचा. आणि आता आपल्याला हे कांदा थंड झाल्यावरच हा कांदा, लसूण, मिरची, आलं, खोबरं, कोथिंबीर आपल्याला एकदाच मिक्सरला फिरवायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं पाणी टाकून. हा जरा जरा पाणी टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं. हे बघा वाटण असं बारीक करायचं आपल्याला. हा हे बघा आता आपण फोडणी देऊया, तेल टाकूया. तेल तापलंय, आता आपल्याला ही लसूण हे बघा सालं काढून चेचून चांगली बारीक करून घ्यायची. लसूण जरा लाल करायची आहे, या फोडणी द्यायची आहे ना. हे बघा गॅस आपण ना कमीच करायचा. हा हे बघा लसूण आपली लाल झाली आहे. आता आपण ह्याच्यात आपले मसाले टाकायचे बघा, हळद टाकायची, हा गरम मसाला बघा आणि हा आपला लाल मसाला. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे टोमॅटो टाकायचं आहे बघा आणि बटाटा पण टाकायचं आहे. हा नुसत्या मसाला फिरवून घ्यायचा. हे बघा आणि लगेचच आपल्याला हे बघा असं हे वाटण फिरवायचं आहे, हे वाटण टाकायचं आहे. हे वाटणाची चव चांगली काय बाबा, हो वाटण चांगलं व्हायला पाहिजे. हा तसं फ्राय करून घ्यायचं. हे बघा असं फिरवून घ्यायचं, म्हणजे असा कलर दिसा यायला पाहिजे बघा, कलर असा यायला पाहिजे. आता आपल्याला ह्याच्यात चिंगलं टाकायचे, म्हणजे कोलंबी टाकायचे. हे बघा
कोळंबी पण अशी फिरवून घ्यायची. फिरवून झाली कोळंबी पण आता आपल्याला हे सगळं मिक्सरचं भांड वाटणाचं हे सगळं पाणी ओतायचं आणि रस्सा रस्सेदार करायचे आहेत ना म्हणून पाणी ओतायचंय. हे बघा असं जास्त पण घट्ट न ठेवायचं जास्त पण पातळ ठेवायचं असं जरा मीडियम ठेवायचं. आणि आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आणि ह्याच्यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा आणि टोमॅटो टाकलाय ना आपण मग मी आता कसं आहे एकच कोकम टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे. बघा कसा रस्सा बघा हे बघा झाकण ठेवून असं कड काढून घ्यायचं आहे. हे काय आपल्याला हे ओतून वगैरे जाणार नाही कारण का घट्ट आहे ना ते म्हणून ओतून जाणार नाही झाकण ठेवून कड काढून घेते. आता हे बघा कड आलाय मस्त आणि कसा रस्सा आहे बघा कसा झालाय तो बघा हा असं पाहिजे रस्सा झणझणीत सुगंध कसला भारी येतो माहितीये रस्त्याचा तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता हा आपल्याला कड आलाय चांगला आता आपल्याला 5 मिनिटं ना अगदी गॅस कमी करायचा आणि चांगलं ते बटाटो वगैरे चांगलं शिजवून घ्यायचं आणि सगळीच वाटणाची सगळी चव त्याच्यात उतरायला पाहिजे काय हवे आणि कसं कोळंबी शिजायला वेळ लागत नाही हा असं झाकण ठेवायचं अशी आणि गॅस कमी करायचा आणि आता शिजवून घ्यायचं 5 मिनिटं. हे बघा कसा कोलंबीचा रस्सा झणझणीत अगदी मस्त. तुम्हाला बटाटा पण दाखवते शिजलं की नाही. हे बघा असं अक्क बटाटा राहिलं पाहिजे हा. हे बघा हो मस्त. हे बघा शिजलं ना शिजलंय. हे बघा बटाटा पण शिजलंय अगदी मटणासारखा. बघा असा व्हायला पाहिजे हा. वाटण चांगलं जरा जास्त घ्यायचं कांदा खोबऱ्याचं तरच हा रस्सा आपला असा घट्ट होणार आहे काय बाबा असं आहे. बघा आता तयार आहे आता उतरते. या जेवायला गरम गरम भात आणि कोलंबीचा झणझणीत रस्सा असाच्या असा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला तो. करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मग कसा झाला तो. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.